हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू आवर अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चैनल। वीडियो लाइक करा। आतापर्यंत तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर लाल रंगातील सब्सक्राइब बटणाला टच करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका। नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन याचा अभ्यास करणार आहोत। अगदी एक अंकी संख्येपासून ते अनेक अंकी संख्येला अनेक अंकी संख्येने कसं गुणायचं याचा सविस्तर अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहा, जेव्हा आपल्याला गणिताचा पाया पक्का करायचा असतो तेव्हा गणिताच्या ज्या मूलभूत क्रिया आहेत ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे चार मूलभूत क्रिया आणि त्यांवरचं प्रभुत्व आपल्याला असणं गरजेचं असतं। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार सविस्तर आणि सखोल समजावून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गुणाकाराचा सखोल अभ्यास करा। सुरुवातीला आपण एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे या घटकाचा अभ्यास करूया। पहा, या ठिकाणी मी चार वेगवेगळी उदाहरणं घेतलेली आहेत आणि या चार वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत। लक्ष द्या, पहिलं आपलं उदाहरण आहे 3 गुणिले 5। आता आपल्याला काय करायचंय, 5 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा आहे। आपण 5 चा पाढा 3 पर्यंत म्हणूया, 5 त्रिके 15, हे 15 आलं आपलं उत्तर। आता आपलं दुसरं उदाहरण आहे 5 गुणिले 3। आता आपण 3 चा पाढा 5 पर्यंत म्हणूया, 3 5 15, म्हणजे इथं पण आपलं उत्तर आलं 15। पहा, 1 नंबर आणि 2 नंबरच्या गणिताचं जर आपण निरीक्षण केलं तर इथे वर 3 आहे आणि खाली 5 आहे, म्हणजे 3 गुणिले 5 आहे आणि दुसऱ्या उदाहरणात 5 गुणिले 3 आहे। म्हणजेच आपण गुणाकारामध्ये जर दिलेल्या संख्येची अदला बदल केली तरी उत्तर मात्र सारखंच येत आहे। म्हणजे एक गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येते की गुणाकारामध्ये दिलेल्या 2 संख्येची अदला बदल जरी केली आपण, जसे की ह्याला म्हणतो आपण गुण्य आणि याला म्हणतो गुणक, आणि जे आपलं उत्तर येतं त्याला आपण म्हणतो गुणाकार। तर गुण्य आणि गुणक यांचा जरी आपण अदला बदल केली तरी सुद्धा येणारा गुणाकार म्हणजेच आपलं उत्तर हे सारखंच असत। आता आपण आपलं तिसरं उदाहरण पाहूया, 7 गुणिले 1। या ठिकाणी 7 ला 1 ने गुणायचं आहे, म्हणजेच 7 चा पाढा तुम्ही 1 पर्यंत म्हणा, 7 1 7, म्हणजे आपलं उत्तर आलं 7। ह्याच्यावरून आपल्या लक्षात एक येतं की कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणलं तर आपलं येणारं उत्तर म्हणजे तीच संख्या असते। आपण 7 ला 1 ने गुणलंय, उत्तर 7 येईल। जर आपण 8 ला 1 ने गुणलं, 8 1 8, किंवा 5 ला 1 ने गुणलं, 5 1 5, म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते। आता आपलं हे चौथं उदाहरण, 8 गुणिले 0। तर इथे पण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे की कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं की उत्तर हे आपलं 0 येणार आहे, 8 0 0। तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या 4 उदाहरणांवरून आपण काही गोष्टी शिकलो। पहिली म्हणजे गुण्य आणि गुणकाची अदला बदल केली तरी आपलं येणार उत्तर हे सारखंच असतं। दुसरी गोष्ट आपण अशी शिकलो की कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर येणारं उत्तर हे तीच संख्या असते। आणि तिसरी गोष्ट आपण अशी शिकलो की कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर येणारं उत्तर हे 0 असतं। आता आपण पाहूया 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे। पहा, इथे आपलं पहिलं उदाहरण आहे 45 गुणिले 2। या उदाहरणामध्ये आपण या 2 ने सुरुवातीला 1 5 ला गुणणार आहोत, म्हणजे 2 चा पाढा 5 पर्यंत म्हणणार आहोत। 2 5 10, तर हे जे आपलं 10 आलं या 10 मधला 1 0 आपण इथे खाली देणार आहोत आणि हा जो दशकाचा 1 आहे तो पुढच्या संख्येच्या डोक्यावर हातचा म्हणून देणार आहोत। बेरजेमध्ये जेव्हा बेरजेचं उत्तर 2 अंकी संख्या येते तेव्हा जसं आपण पुढची संख्या ही हातचा म्हणून देतो तीच क्रिया आपल्याला इथं गुणाकारामध्ये सुद्धा करायची आहे। जर उत्तर 2 अंकी आलं तर 1 संख्या जी आहे ती आपण 1 ठिकाणी किंवा 1 संख्या ही
उत्तराच्या ठिकाणी लिहिणार आहोत आणि जो पुढचा अंक आहे तो आपण पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहितो, म्हणजे त्याला म्हणायचं हातचा। आता दोनचा पाढा आपण ह्या चार पर्यंत म्हणूया, बेचौक आठ। आता हे जे आपलं आठ आलं त्या आठ मध्ये आपला हा वरचा हातचा आपल्याला मिसळायचा आहे, आठ अधिक एक नऊ, हे आलं आपलं उत्तर नव्वद। आता पहा तसं आपलं हे दुसरं उदाहरण आहे, चौतीस गुणिले सात। ह्या सात ने आपण सुरुवातीला एककाच्या चार ला गुणूया आणि नंतर सात ने ह्या तीन ला गुणूया। सुरुवातीला सातचा पाढा आपण चार पर्यंत म्हणूया, सात चौक अठ्ठावीस, या अठ्ठावीस मधलं एककाचं आठ आपण इथे लिहूया आणि जो दशकाचा दोन आलेला आहे तो पुढच्या संख्येच्या डोक्यावर आपण लिहिला। आता सातचा पाढा आपण तीन पर्यंत म्हणूया, सात त्रिक एकवीस आणि एकवीस मध्ये हे वरचे दोन मिसळूया, बावीस तेवीस, म्हणजेच आपलं उत्तर आलं दोनशे अडतीस। आता आपलं हे तिसरं उदाहरण पाहूया, सत्तर गुणिले पाच। आता पहा इथे एकक स्थानी एक शून्य आहे, अशा वेळेस आपण काय करायचं की या शून्याशी न गुंता सुद्धा कमी वेळेमध्ये आपल्याला गुणाकार करायचा असेल तर ह्या शून्याचा विचारच करायचा नाही सुरुवातीला, आणि मग कोणते अंक उरले, सात आणि पाच, या दोघांचा सुरुवातीला गुणाकार करून घ्यायचा। पाचचा पाढा सात पर्यंत म्हणू किंवा सातचा पाढा पाच पर्यंत म्हणू, पाच सत्त पस्तीस किंवा सात पाचा पस्तीस, हे आपलं उत्तर आपण आधी लिहून घेऊया। आणि किती शून्य आहेत, इथं आहे एक शून्य, तो शून्य आपण इथं देऊन टाकला म्हणजे आपलं उत्तर आलं तीनशे पन्नास। तसंच पहा आपलं इथं चौथं गणित आहे, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला करायचंय, एकक स्थानी हा शून्य आहे याचा सुरुवातीला विचार करायचा नाही, फक्त ह्या नऊचा आणि आठचा गुणाकार करायचा, नऊ आठे बहात्तर, ते बहात्तर आपण इथे लिहूया आणि हा जो शून्य आहे तो आता आपण एकक स्थानी देऊया। बघा आपलं उत्तर आलं सातशे वीस। असंच जर संख्येच्या एकक दशक शतक स्थानी अनुक्रमे शून्य 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 असतील तरी सुद्धा आपण त्या शून्यांचा विचार न करता गुणाकार करून जितके शून्य आहेत तितके शून्य आपल्या उत्तरावर देऊ शकतो। आता पहा या उदाहरणामध्ये तीस गुणिले साठ या दोन्ही संख्येमध्ये एकक स्थानी शून्य शून्य आहे, आता सुद्धा आपल्याला या दोन्ही शून्यांचा विचार न करता उरलेल्या संख्यांचा विचार करून गुणाकार करायचा आहे, म्हणजे पहा या शून्यांचा जर आपण विचार केला नाही तर तीन गुणिले सहा एवढाच गुणाकारात आपल्याला करून घ्यायचा आहे। सहाचा पाढा आपण तीन पर्यंत म्हणूया, साहित्रिक अठरा, आणि हे अठरा आपण लिहून घेतल्यानंतर आता शून्य किती आहेत एक दोन, त्यामुळे हे दोन शून्य आपण या अठराच्या पुढे देऊन टाकूया आणि मग आपलं उत्तर येईल एक हजार आठशे। आता या उदाहरणामध्ये पहा सातशे गुणिले पन्नास, इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय तर हे जे तीन शून्य आहेत या तीनही शून्याचा विचार न करता उरलं सात आणि पाच यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। पाचचा पाढा आपण सात पर्यंत म्हणूया, पाच सत्ता पस्तीस, म्हणून हे पस्तीस आपण इथे लिहून घेतलं आणि शून्य किती आहेत एक दोन तीन, एक दोन तीन शून्य आपण देऊन टाकले, आपलं उत्तर आलं पस्तीस हजार। आता आपण पाहूया दिलेल्या संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे। पहा इथे एक चार अंकी संख्या आहे चार हजार तीनशे सत्तावन्न आणि त्याला आपल्याला दोनशे चौतीस या तीन अंकी संख्येनं गुणायचं आहे, तर आपण सुरुवातीला या चार नऊ वरच्या संपूर्ण संख्येला गुणून घेऊया, त्यानंतर तीन न गुणूया आणि त्यानंतर दोन न गुणूया, परंतु हा गुणाकार करत असताना कशा पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे लक्ष द्या। सुरुवातीला आपण या चार नऊ सातला गुणूया, चारचा पाढा सात पर्यंत गुणूया, चार सत्त अठ्ठावीस, हातचे आले दोन। आता चारचा पाढा आपण पाच पर्यंत गुणूया, चार पंचे वीस आणि या वीस मध्ये वरचे दोन मिसळले झालं बावीस, आणि मग हे बावीसचा दोन इथे आणि हातचा दोन, हा हातचा आपण मिसळला त्याला आता मी गोल करते। आता चारचा पाढा आपण तीन पर्यंत म्हणूया, चार त्रिक बारा आणि त्या बारामध्ये हे वरचे दोन मिसळले, उत्तर आलं चौदा, चौदाचा चार इथे आणि हातचा पुढच्याच्या डोक्यावर। आता चारचा पाढा चार पर्यंत म्हणूया,
चार चौक सोळा आणि सोळा मध्ये हे वरचं एक मिसळलं सत्रह। आता या चार ची गुणण्याची क्रिया संपलेली आहे, म्हणजेच आता आपल्याला या दशकाच्या तीन न गुणायला सुरुवात करायची आहे। त्यापूर्वी आपण इथे एकक स्थानी शून्य देऊन घेऊया। हे एक शून्य काय द्यायचं ते आपण मागच्या उदाहरणामध्ये पण पाहिलेलं आहे। आता आपण या तीन न गुणाकार करायला सुरुवात करूया। तीन चा पाढा सात पर्यंत म्हणूया, तीन सत्त अठ्ठावीस, अठ्ठावीस ला इथे आठ हजे दोन। आता तीन चा पाढा पाच पर्यंत म्हणूया, तीन पाची पंधरा, पंधरा मध्ये हे वरचे दोन मिसळले सतरा, हजचा आला एक। आता तीन त्रिक नऊ आणि नऊ मध्ये हा वरचा एक मिसळला दहा, दहाला शून्य, हजचा आला पुढच्या चबक्यावर। आता तीन चा पाढा चार पर्यंत म्हणूया, तीन चौक बारा आणि वरचा एक हजचा तेरा। आता या तीनची पण गुणण्याची क्रिया संपलेली आहे। आता आपल्याला या दोन न गुणायचे, शतकाच्या दोन न। त्यापूर्वी पहा या ठिकाणी दोन संख्या कमी झालेल्या आहेत गुणायच्या, म्हणजेच इथे आपल्याला दोन शून्य देऊन घ्यावे लागतील, एक दोन। शतकावर लक्ष करा, दोन शून्य असतात म्हणून आपण इथे दिले दोन शून्य आणि मगच या शतकाच्या दोन आता आपल्याला गुणायला सुरुवात करायची आहे। आता पहा या दोनचा पाढा सात पर्यंत म्हणूया, बेसत्ती चौदा, हातचा आला एक हा पुढच्याच्या डोक्यावर, बे पंचे दहा, दहा आणि एक अकरा, अकराला एक हातचा पुढच्याच्या डोक्यावर, बे त्रिक सहा, सहा आणि हे एक सात। आता बे चौक आठ, हातचा काही चाललं नाही त्यामुळे अठ्याऐंशी आठ आपण लिहून घेतलं। आणि पहा अशी आपल्याला ही जी तीन उत्तरं मिळाली या तिन्ही उत्तरांची आता आपल्याला करायची आहे बेरीज। आठ शून्य आठ, दोन आणि आठ दहा, हातचा आला एक, चार आणि सात अकरा, अकरा आणि चार पंधरा आणि एक सोळा, हातचा आला एक, सात आणि एक आठ आणि एक नऊ, त्यानंतर सात आणि तीन दहा आणि एक अकरा आणि एक आणि आठ नऊ आणि एक दहा। पहा या ठिकाणी आपलं उत्तर आलं दहा लाख एकोणीस हजार सहाशे आठ। तर पहा अशा प्रकारे आज आपण जो गुणाकार शिकलो त्या गुणाकारावर आधारित काही उदाहरणं मी इथे फळ्यावर तुम्हाला दिलेली आहेत, ती उदाहरणं तुमच्या वहीत लिहून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा। जितका मोठा गुणाकार असेल तितकं तुम्हाला जास्त लक्ष देऊन एकाग्रतापूर्वक आणि सुटसुटीत उत्तर काढायचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन गुणाकार केलात तर कितीही मोठी अंकी संख्या असली तरी पण तुमचं गुणाकाराचं उत्तर चुकणार नाही, कारण इथे आपल्याला फक्त एक ते नऊ पर्यंतचे पाढे माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाढ्यांची आपल्याला गरजही लागणार नाही। त्यामुळं फक्त तुमचं लक्ष एकाग्र असणं त्याचबरोबर लेखनामधला सुटसुटीतपणा हा महत्वाचा आहे। तर ही उदाहरणं वहीत लिहून घ्या आणि गुणाकाराच्या उदाहरणांचा सराव करा। त्याचबरोबर मनाने देखील प्रत्येक प्रश्न प्रकाराचे पाच पाच प्रश्न घेऊन जर तुम्ही सोडवले तर गुणाकार हा घटक पक्का होण्यासाठी मदत होईल। तर अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये आपण थांबत आहोत, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत झालेली व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा। बाय।